ते परतीच्या पावसाचा झेंडूच्या फुलांना, झेंडूच्या उत्पादनाला फटका बसलेला आहे. मनमाड बाजार समितीत झेंडूच्या फुलांच्या भावात मोठी घसरण झाली आहे. प्रति किलो 5 रुपये भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. कष्टानं पिकवलेल्या फुलांना मातीमोल भाव मिळत असल्याचं पाहून अनेक शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात फुलं फेकून दिली आहेत. दिवाळीत साधारण 30 रुपये किलो भाव दरवर्षी मिळतो, मात्र यंदा 5 रुपये किलोला भाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. काबाड कष्ट करून ही फुल शेती पिकवली आणि आता असा भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. रोष व्यक्त केला जातोय शेतकऱ्यांकडून. दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते आणि अशा वेळेलाच सुगीचे दिवस शेतकऱ्यासाठी असतात, मात्र याच दिवसांमध्ये जर अशा पद्धतीने भाव घसरत असेल तर शेतकरी त्यामुळे संताप व्यक्त करतोय. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून. निलेश, 5 रुपये किलो भाव मिळतोय, त्यामुळे स्वाभाविक आहे शेतकरी संताप व्यक्त करणारच. सोना निश्चितच मनमाडला झेंडूच्या फुलाला 5 रुपये किलोचा भाव दर मिळतो, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष आहे. आपण जर पाहिलं तर दिवाळी आणि दसरा काळामध्ये झेंडूच्या फुलाला मोठी मागणी असते, त्यामुळे शेतकरी झेंडूच्या फुलाची लागवड करीत असतात. मात्र ह्या झेंडूच्या फुलाच्या लागवडीला परतीच्या पावसाने कुठेतरी फटका पाहायला मिळतोय. परतीच्या पावसामुळे झेंडूची फुलं जी आहेत पूर्णपणे सडली आणि कुजली, त्यामुळे व्यापाऱ्यांकडे त्यातला मागणी नाहीये, व्यापारी ती खरेदी करण्यास नकार देत आहेत. अशा वेळेस एकदम खालच्या दर त्याला मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना ते वाहतूक खर्चही परवडत नाही, शेतकऱ्यांची दिवाळी कुठेतरी गुड होईल असं शेतकऱ्यांना वाटत होतं. मात्र झेंडेचे पडते भाव पाहता शेतकऱ्यांची दिवाळी ही कडूच होणार असं या एकंदरीत दिसत असल्यामुळे शेतकऱ्यांनी अक्षरशः झेंडूचे फुलं मनमाड बाजार समितीच्या आवारात फेकून दिले आणि या परिसरामध्ये सर्वत्र झेंडूच्या फुलांचा खरेदीस पाहायला मिळतो. धन्यवाद निलेश संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. Thank you.